नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्या विश्वासाला मी सार्थक ठरेन. भाजपाचं काम राज्यामध्ये अधिक वाढेल, वाढवण्यासाठी माझ्याकडून संपूर्ण सहकार्य आणि मदत आणि मेहनत निश्चित मी घेईन. आणि महाराष्ट्राचे प्रश्न, महाराष्ट्रातले विकासात्मक ज्या कल्पना आम्हा सर्वांच्या आहेत, जनसामान्याच्या आहेत, त्या राज्यसभेच्या सभागृहाच्या माध्यमातून निश्चित केंद्र सरकारच्या समोर आणून त्याच्यावर न्याय निश्चित मिळेल याबद्दल मला खात्री आहे. त्यामुळे या त्यांनी जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला आणि ताबडतोब ही जबाबदारी राज्यसभेची उमेदवारी देऊन जी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याबद्दल माझे शब्द अपुरे पडत आहेत. मी त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. रावणाला सोबत घ्यावं लागलं, भाजपाला रावणाला सोबत घ्यावं लागलं असं संजय राऊत म्हणतात. तुमचा उल्लेख रावणाचा केला. ठीक आहे, काही दिवस रावण म्हणतील, काही दिवसांनी राम म्हणतील, काय म्हणायचं ते म्हणू द्या. मला त्यांच्या या वक्तव्यावर काहीच या ठिकाणी व्यक्त करायचं नाहीये. शेवटी निवडणुका आहेत, लोकशाही आहे, मतदानाच्या माध्यम लोकसंख्या लोकांच्या मतातूनच आपल्याला निवडून यायचं आहे. आणि मला खात्री आहे की नांदेडला जे बलस्थान, जे राजकीय बलस्थान आम्ही निर्माण केलेलं आहे ते अबाधित राहील आणि नांदेडची लोकसभेची जागा सुद्धा भाजपाच आम्ही जिंकून आणू. निश्चितच दोन राज्यसभेचे उमेदवार एका जिल्ह्यातून मिळण्याचा हा कदाचित क्वचितच योग असेल. काल पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की अशोक चव्हाण महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये राहायचं होतं, त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये राहायची इच्छा होती, मागणी मात्र ती मागणी त्यांची मान्य झाली नाही, म्हणून त्यांना राज्यसभेला जावं लागतं. म्हणून तर मी असं आहे, माझ्या मनात काय किंवा माझी मागणी काय हे त्यांना कसं कळालं हा संशोधनाचा विषय आहे. परंतु त्यांना मी शुभेच्छा देतो, मी गेल्यामुळे एक चव्हाण तरी आहे महाराष्ट्रामध्ये. अशोक जी, जिस तरीके से कल से कांग्रेस के जो भी शीर्ष नेतृत्व हैं, चेन्नीथला ने भी कहा कि डर के मारे जिस तरीके की वेव है वहां पर लड़ना चाहिए, लेकिन अशोक चव्हाण डर के मारे चले गए, वो डरपोक है. इस तरीके के शब्दों का उपयोग जो कर रहे हैं, डरपोक वरपोक नहीं रहता है, ये तो कहने की बातें हैं. जब हम साथ थे इतने सालों के मुश्किलों में हम किसी से डरे नहीं और किसी डरने का सवाल ही नहीं पैदा होता है. ठीक है, अभी राजनीतिक एलिगेशंस होते हैं और मैं कोई उनसे प्रशंसा की उम्मीद तो नहीं करता हूँ. आने वाला समय ही बताएगा कि हम किस तरह की. देखो, ऐसा कि मैंने राजनीति में कई सालों में काम किया है और जो भी काम किया है उसमें मैं सक्सेसफुल रहा हूँ क्योंकि मेहनत करता हूँ. तो ठीक है, अब उनके ऊपर जिम्मेदारी है, वो बताएं, अपना करेज बताएं, अपनी ताकत बताएं और कांग्रेस को उनकी ताकत से क्या मिलता है ये भी जनता देखेगी. रीजन नहीं बताया कोई, वोट के जाने का रीजन एक पहले क्या रीजन हो सकता है? मुझे लगा है बेटर अपॉर्चुनिटी है. मैंने कहा मुझे लगा है बेटर अपॉर्चुनिटी है, उसमें क्या रीजन हो सकता है? काँग्रेस मी राज्यसभेत असं आहे, त्याला निर्णय घ्यायचा होता की राज्यसभेसाठी कुठे तिकडे गेलो असंही म्हणणं चुकीचं आहे. मी राज्यसभेच्या अपेक्षेने तिथे गेलो नाही. माझा मतदारसंघ सुरक्षित आहे, मला लोकांमधून निवडून आज अनेक वेळा आलेलो आहे. राज्यसभेत जायची कदाचित ही पहिलीच वेळ असेल माझी. मी राज्यसभेत गेलो होतो. सोनियाजी जी आहे उभी राज्यसभा से जा रही है, लोकसभा में इस बार वो नहीं लड़ेगी, इसको आप कैसे देखते हैं? कि ठीक है, मैं उनके बारे में अभी कोई वक्तव्य करना उचित नहीं समझता हूँ. वो हमारी नेता रही है और तुरंत विपक्ष में जाने के बाद में मैं उनके बारे में टिप्पणी करूँ इतना बड़ा वो नहीं हूँ. मैं उनकी अभी भी इज्जत करता हूँ, मेरे कोई